महिलांना सरळ केसांचं फार कौतुक असतं आणि त्यामुळे आपले केस कृत्रिमरित्या सरळ करून त्या घेतात. पण असं केल्यानं केस अधिक सुंदर दिसणार असले तरीसुद्धा महिलांच्या आरोग्यासाठी ते अतिशय घातक आहे. एका अभ्यासाच्या माध्यमातून ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे. या रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा काळजी कराल. हेअर स्ट्रेटनिंग करताय? सावधान. कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधनातून उघड. महिलांमध्ये वाढतोय ओव्हरी कॅन्सर. हल्ली महिलांमध्ये सरळ केसांचं फॅड वाढलंय. स्ट्रेट अँड सिल्की हेअरसाठी भरमसाठ पैसे खर्च करून महिला हेअर स्ट्रेटनिंग करून घेतात. पण हेअर स्ट्रेटनिंगचा हा अट्टाहास महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचं अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासातून समोर आलंय. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ सायन्सना प्रमुख लेखिका अलेक्झांड्रा व्हाईट यांच्या नेतृत्वात केलेल्या संशोधनातून धक्कादायक बाबी समोर आल्या. या संशोधनासाठी 33,000 पेक्षा जास्त महिलांच्या केसांची काळजी घेण्याच्या पद्धतींचं परीक्षण केलं गेलं. संशोधनात नेमकं काय आढळलंय ते पाहूयात. केमिकलयुक्त हेअर स्ट्रेटनिंगची उत्पादनं वापरणाऱ्या महिलांना गर्भाशय कर्करोग होण्याचा धोका ही उत्पादनं कधीही न वापरणाऱ्या महिलांच्या तुलनेत दुप्पट असतो. या संशोधनात परमनंट हेअर कलर आणि स्ट्रेटनर यांचा स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंध आढळलाय. यावरून ज्या महिलांनी कधीही हेअर स्ट्रेटनरचा वापर केला नाही त्यातील अंदाजे 1.64% महिलांना वयाच्या 70व्या वर्षी गर्भाशय कर्करोग होण्याची शक्यता असते. पण ज्या महिला अशा उत्पादनांचा वारंवार वापर करतात त्यांना हा धोका 4.05% वाढतो. हे निष्कर्ष कृष्णवर्गीय महिलांसाठी अधिक प्रासंगिक ठरतात कारण या महिला अशा उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात असं संशोधनातून समोर आलंय. काही प्रॉडक्ट्समध्ये पॅराबेन, बिसफिनॉल किंवा फॉर्मॅल्डिहाइडचा वापर जास्त प्रमाणात असतो आणि अशा प्रॉडक्ट्समुळे युटराइन कॅन्सर होण्याची शक्यता आहे. पर्सेंटेज वाईज जर का बघितलं तर ज्या वुमन्स अगदी लहान वयाच्या आयुष्यापासून किंवा रेग्युलरली हेअर स्ट्रेटनिंग करतात त्यांच्यामध्ये पर्सेंटेज वाईज युटराइन कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. अनेक जण मार्केटमधले विविध कॉस्मेटिक प्रोडक्ट सर्रास वापरतात पण कॉस्मेटिकमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची त्यांना पुरेशी कल्पना नसते. यासाठीच कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं हितकारक ठरेल. सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज.